घर पण कधी न देती केवळ निर्जीव भिंती घरास घर पण कधी न देती केवळ निर्जीव भिंती सुख शांती जी सदैव दे तीच वास्तु आनंदी तीच वास्तु आनंदी आनंदी वास्तु आनंदी वास्तु आनंदी वास्तु आनंदी वास्तु तारक मारक दिशा कोणत्या तारक मारक दिशा कोणत्या दोष रहित ती कशी बांधणी दोष रहित ती कशी बांधणी अज्ञानाने घरे बांधुनी जीव शिणतो दुःख सोसुनी हे गुंतते तन मन धनान जन्म भरीची नाती तीच वास्तु आनंदी नमस्कार, मी शिल्पा गुजर. आनंदी वास्तू या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रश्न तुमचे आणि उत्तरांचे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. ओम साईराम. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी 12 जूनला सर वटपौर्णिमा येते आहे, तर आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना वटपौर्णिमेचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल सांगा. बरोबर. असं म्हणतात की जन्मोजन्मी हाच पती मिळू दे किंवा जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे असं म्हणतात. पण पर्टिक्युलर आपण बघितलं तर स्त्री प्रधानता याच्यामध्ये जास्ती आहे की त्या वडाला प्रदक्षिणा ती स्त्री घालते आणि ती म्हणते की हे परमेश्वरा जन्मोजन्मी म्हणजे पुढील 7 जन्म मला हा पती मिळू दे. पण कधी कधी असा विनोदही होतो की तो पुरुष म्हणतो की हा जन्म देवा शेवटचा असू दे. तर वैवाहिक जीवन सुकर व्हावं आणि पती पत्नींमधल्या तीव्र प्रेमाचं प्रतीक म्हणून वटपौर्णिमेचं महत्व शास्त्रकारांनी सांगितलंय. काय आहे वटपौर्णिमेचं महत्व? की आजकाल वट मिळत नाहीत, वड मिळत नाहीत म्हणून घरातल्या कुंडीमध्ये वडाची एखादी फांदी आणून त्याला 7 दोऱ्या गुंडाळणं, त्याची पूजा करणं म्हणजे वटपौर्णिमा का? मुळीच नाही. काय होतं वटपौर्णिमेमागचं रहस्य? ह्याच्या मागं आपण पाहतो की नुसत्या रूढी प्रथा आणि परंपरा आपण पुढे चालवत नेतो. आई चालवते, मुलगी चालवते, तिची मुलगी चालवते, तिची मुलगी चालवते, अशा पद्धतीने आपण चालवत आलो ह्या नुसत्या प्रथा आणि परंपरा आणि रूढी. पण त्या रूढी मागचं तथ्य काय आपण बघितलं नाही. 15,000 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की स्त्रीला जेव्हा मूल व्हायचं त्यावेळेस हे माहीत नव्हतं की ते पुरुषाच्या सहाय्याने होतं. 15,000 वर्षापूर्वी अशी स्थिती होती की स्त्रीला मूल व्हायचं, स्त्री पुरुष समागम पण व्हायचा. पण त्यावेळेस हे त्यांना कळत नव्हतं की पुरुषामुळे मूल होतं. त्यावेळेस ती स्त्री प्रधान संस्कृती होती, त्यामुळे संपूर्ण संस्कृतीवरती 15,000 वर्षापूर्वी संपूर्ण संस्कृतीवरती स्त्रीचं वर्चस्व होतं. आपण म्हणतो आदिमाया आदिशक्ती, निर्गुण निराकारी, सगुण साकारिणी. आणि जी आदिमाया आदिशक्ती सर्वप्रथम आलेली ती म्हणून आपण तिचा स्वीकार करतो म्हणजे स्त्री प्रधानतेचं ते 15,000 वर्षापूर्वीचं देवीचं प्रतीक. काय असेल ही म्हणजे सावित्री? आपण याचा थोडासा जर आढावा घेतला तर लक्षात येतं की त्या काळात ती स्त्रीप्रधान संस्कृती होती. त्यावेळेस तिला ती कंदमुळं गोळा करायला लागायची, रानावानामध्ये भटकून जे काही खाऊ गोळा करायला लागायचं आपलं म्हणजे मुलांना खाऊ घालण्यासाठी. आणि त्यातून तिला हळूहळू कळत गेली ती त्या जंगली जडीबुटी आणि त्या निसर्गातल्या औषधांचं तथ्य कळत गेलं तिला. सत्यवानाची सावित्री शिल्पा अशीच होती की ती एक प्रकारची वैद्य होती, वैद्य होती म्हणजे एक प्रकारची डॉक्टर होती. आणि त्या कथेमध्ये असं आहे की तिने सत्यवानाला निवडलं आणि सत्यवाना लवकर मरणार होता. आपण बघतो की एखाद्याच्या हार्टला होल असतं, त्याचे आई वडील अंध होते. मग तिने असाच का निवडला? कारण तिला तो सेवाभाव करायचा होता आणि तिला ते त्याच्यावरती तिला सेवाभाव करायचा होता आणि म्हणूनच तिने तसा पती निवडला. आणि पहा काय झालं की तो असं आपण कथा ऐकतो की तो सत्यवान त्या वडाच्या झाडावरती फांदी तोडायला गेला आणि त्याच्याहून पडला मग तो ये मला वगैरे. पण तसं कदाचित नाहीये. तर असं आहे की त्या सत्यवानाला मुळातच आयुष्य कमी होतं आणि त्यावेळेस जेव्हा त्याला त्रास झाला, आपण म्हणून हृदयविकाराचा तीव्र झटका आला असेल, त्यावेळेस तिने तिथ्या तिला माहिती असलेल्या सर्व जडीबुटींचा आधार घेऊन तिला माहिती असलेल्या त्या काळचा म्हणजे ती तज्ज्ञ होती त्यानुसार तिने त्याला व्यवस्थित पुनरुज्जीवित केलं
आणि अशा पद्धतीने तिने यामाकडनं प्राण आणले आणि आपण म्हणतो की यामाला तिने सांगितलं की सासू सासऱ्यांचे पण डोळे बरे कर, ते आंधळे आहेत. तर याचा अर्थ असा आहे की तिने त्यांच्यावर देखील उपचार केले आणि त्यांना त्यांना बरं केलं. म्हणजे सत्यवान आणि सावित्रीच्या कथेमागे जर आपण नीट रूपक पाहिलं तर आपण पाहतो की 15,000 वर्षापूर्वीचे स्त्री प्रधानता आणि त्यातूनच ह्या सावित्रीचा झालेला जन्म आणि पुढे रूढी परंपरा. आपण जर म्हणतो की वटपौर्णिमा, तिला आपण असं पण म्हणू की वडाच्या झाडाखाली का आणून ठेवलं, वडाच्या झाडामध्ये काय गुणधर्म आहेत. आपण म्हणतो महावटवृक्ष मानलं जातं वडाच्या झाडाला, औदुंबराच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला महान वृक्ष मानले जातं. हे तीन वृक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं प्रतीक मानले गेलेले आहेत आणि म्हणूनच वडाच्या झाडाला हे तीव्र महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग तर ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी वटपौर्णिमा होती, कारण त्यावेळेस ती त्या पतीला घेऊन रानात गेली होती आणि त्यावेळेस ती या हेतूने गेली होती की आपण जी कंदमुळं आणू रात्री उशीर झाला तरी आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला घरी व्यवस्थित येता येईल, आणि मध्येच हा प्रकार घडला. याचाच अर्थ त्या दिवसाला त्यांनी वटपौर्णिमा म्हणून नाव दिलं आणि त्यानंतर मग आपण सौभाग्यवती स्त्रियांकरता हे आपण पाहत आलो. पण याच्या मागचं रूपक हे आहे. आजही आपण समाजामध्ये अशा सावित्री पाहतो की आपल्या पतीची किडनी जर फेल झाली असेल, लिव्हर जर फेल झाली असेल तर ती त्याला देते. आज आपल्या शरीराचा एखादा भाग काढून देणं म्हणजेच ती सत्यवानाची सावित्री. अशा पद्धतीने ही सत्यवान सावित्रीची कथा सफळ सुफळ संपूर्ण हो आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नींमध्ये 7 जन्मांचा आनंद अशाच पद्धतीने मिळो ही कामना आनंदी वास्तूकडून आपल्या सर्वांसाठी. नक्कीच सर, खूप छान माहिती तुम्ही सांगितली. म्हणजे अनेकांना माहिती नाहीये याच्या मागचं नेमकं महत्व काय आहे. फक्त वटपौर्णिमा आपण परंपरागत करत आलेलो आहोत म्हणून, आणि तुम्ही जसं सांगितलं की ती फांदी आणून केलं जातं ते ऍक्च्युली चुकीचं आहे. तुम्ही याच्याबद्दल थोडस प्रेक्षकांना सांगा की ते फांदी तोडणं मुळात मुळामध्ये कोणतंही झाड आणि वृक्ष तोड ही आता बघा त्या फांदी लावण्यात आणि त्या फांदीची पूजा करण्यात काही तथ्य नाहीये. तुम्ही जा ना कुठेतरी जा त्या वडाच्या झाडाखाली एक बघा. तुम्ही मनामध्ये पण भाव ठेवणं गरजेचं आहे. दिवस रात्र नवऱ्याला शिव्या देत असाल आणि जर का वडाच्या झाडाला पूजा करत जात असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मनी भाव देवा मला पावा असा सगळा भाग असतो, त्यामुळे तुमची तुमच्या पतीबद्दलची भावनाही तितकीच उत्तम असली पाहिजे. आजकाल पाहतो IT सेक्टर्समधली मुलं मुली विवाह करतात, 4-6 महिने एकत्र राहतात, 8-9 महिन्यांनी घटस्फोट घेतात. आता हे कसली सत्यवान आणि कसली सावित्री. त्यांच्या मागे सत्यता हीच असते, फक्त मजा करणं, खाणं पिणं, राहणं, लिव्ह रिलेशनशिपमध्ये नंतर सोडून देणं. ही एक आमची रूढी परंपरा. आमची रूढी परंपरा या नाहीयेत, आणि आमची रूढी परंपरा हेच वट सावित्रीच्या मागे एक आणखी रहस्य सांगते की ते म्हणजे झाडं लावा, वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा. आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग चाललेलं आहे याच्यावरती कुठेतरी तुमची वास्तू जगाची आनंदी करायची असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण केलं पाहिजे. आणि म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वडाला तुम्ही फेऱ्या घालूही नका, 7 फेऱ्या मारूही नका, त्याची पूजा करूही नका, पण एक वडाचं झाड कुठेतरी लावा आणि जगवा. तुमचा सत्यवान त्याच्या इतकाच, जसं वृक्ष त्याला खूप आयुष्य आहे त्याच्या इतकाच तो जगेल आणि त्याच्या जशा पारंब्या वाढतात तसं तुमच्या प्रपंचाच्या पारंब्या सुद्धा अशाच वाढत जातील. वा खूपच छान. आपल्याला पहिला फोन येतोय मानसी यांचा बेळगावहून. मानसी आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला माझ्या भावाच्या व्यवसायाबद्दल विचारायचं होतं. बोला बोला. तो सोनार काम करतो पण तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. काय करतो? त्याला स्वतःचे ना सराफी दुकान घालायचे. बरं, जन्मतारीख काय त्याचे? 23 ऑगस्ट 1989. वेळ सांगा. दुपारी 1:07 ठिकाण काय? बेळगाव. बर, आता काय अडचण येते? म्हणजे त्याला त्यात यश येत नाही आणि तो दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे बर काही यश येत नाही. त्याला सराफी दुकान घालायचं आहे, त्यात त्याला यश येईल का? बर. किंवा त्याने नोकरी करावी का? बर बर बर. त्याची पत्रिका ही वृषभ राशीची आहे, माहिती आहे का तुम्हाला वृषभ रास आहे त्याची? बरं, त्याची रास वृषभ आहे आणि नक्षत्र कृत्तिका आहे. एकंदरीत जर बघितलं तर वृषभेचा जो स्वामी असतो तो शुक्र असल्यामुळे, वृषभेचा स्वामी हा शुक्र आहे आणि शुक्र हा अलंकार आणि लेडीज ऑर्नामेंट्स याच्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला निश्चितच या दागिन्यांच्या दुकानामध्ये यश येईल. परंतु त्याचा काळ अजून अवकाश आहे. याला साधारणपणे वयाच्या 31 नंतर याचा भाग्योदय होणार आहे, त्यामुळे 2021 नंतर ह्याचं स्वतःचं दुकान आणि त्याच्यानंतर त्याची सेटलमेंट किंबहुना याची एकच नाही तर आणखीन स्वतःची 3-4 दुकानं होतील एवढी याची पत्रिका स्ट्रॉंग आहे. पण सध्या याला राहूची महादशा 2010 पासून सुरू आहे, ती 2028 सालापर्यंत आहे, त्यामुळे आता जरी दुकान हिने काढलं तरी याला स्ट्रगल करावं लागणार आहे. त्यामुळे आयुष्याचा जर अनुभव घ्यायचा असेल
तर मला वाटतं की वयाच्या 26, 27 किंवा 28 वर्षापर्यंत यांनी कुठेतरी सराफी दुकानातच प्रॉपर नोकरी करावी आणि त्यानंतर स्वतःच्या दुकानामध्ये पडावं. निश्चितच त्याला त्याच्यातल्या खूप जे आपण म्हणतो की बारीक सारीक गोष्टीचं ज्ञान होईल. आणि योग्य वेळेला आपण म्हणतो की असं म्हणतो की आपण आता आपण पाहतो गरम फार होते आहे का नाही, आणि असा फार प्रचंड उकाडा आहे, आणि अशा उकाड्यामध्ये आपण पांघरुणाचं दुकान टाकतो का? नाही टाकतो. आपण एसीच दुकान चालणार, किंवा अगदी थंडीच्या दिवसामध्ये आपण एसी किंवा पाहतो. म्हणजे प्रत्येक वेळेला महत्व आहे, त्या वेळेनुसार अजून याची वेळ आलेली नाही. वयाच्या 31 नंतर हा सराफी व्यवसायामध्ये उत्तम प्रगती करू शकतो. तोपर्यंत 27-28 वर्षापर्यंत यांनी नोकरी करावी, त्यानंतरचा काळ व्यवसायात काढावा. 2 वर्ष स्ट्रगल करून 31 नंतर त्याचं आयुष्य पुन्हा आनंदाने सुरू होईल. या सर्व प्रकारामध्ये ह्याली जर उपासना याच्या कुळदेवीची केली तर याला अत्यंत लाभ होईल. यासाठी एक साधा सोपा उपाय त्यांनी करायचा आहे. ज्या मंडळींना नवीन व्यवसायामध्ये पडायचं आहे आणि व्यवसायात पटकन यश येत नाही, अर्थात एक वेळ लिहिलेली आहे त्या वेळेनंतरच यश येणार आहे. पण जसं की सायकल एखाद्या चढावर आहे आणि तुम्हाला ती चालवायची आहे, पण मग हे उपाय काय करतात? तर उपाय तुमचा सायकल काय उडवत नाहीत, तर तुमच्या सायकलच्या चेनला ग्रीस लावतात, म्हणजे ते इझी जावं तुमचं. तशा पद्धतीचा हा उपाय. कुळदेवीला आपण जायचंय, कुळदेवीची खणनारळाने ओटी भरायची आहे. त्याशिवाय कुळदेवीला आपण गजरा अर्पण करायचा आहे. याशिवाय जर आपण तिथला हळदी कुंकू आपण आपल्याकडचा हळदी कुंकू नेऊन तिला वाहिला आणि तिच्याकडचा हळदी कुंकू थोडंसं घरी घेऊन आलात, तर ते गुलाब पाण्यामध्ये किंवा अत्तरामध्ये थोडंसं आपण ओलं करून श्री लिहून त्याच्यावर टिंब दिला श्रीम, आणि त्या कागदाची हळदी कुंकू दिवा उदबत्ती दाखवून पूजा करून मग तो कागद परत कुळदेवतेला लावून घरात आणून जर घरातल्या पूजेत ठेवला किंवा पैशाच्या कपाटात ठेवला तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये हळूहळू यश यायला लागले आणि सपोर्ट होतोय अशा पद्धतीची भावना निर्माण होईल. तुमच्या भावाला हा उपाय जरूर सांगा आणि लवकरच म्हणजे वयाच्या 31 नंतर याची स्वतःची 3-4 दुकानं होतील हे मी तुम्हाला सांगतो. नक्कीच सर. आपल्याला आणखी एक फोन येतोय पुण्यावरनं, साधना यांचा. साधना, आपला प्रश्न विचारा. साधना यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण तुमच्या मनात जर आणखी काही प्रश्न असतील तर 02-2-6-6-8-4-3-3-3-3 हा आमचा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही फोन करू शकता, सरांना तुमचा प्रश्न विचारू शकता. एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, घेऊयात एक छोटासा ब्रेक. आनंदी वास्तू या आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. या सेगमेंटची आपण सुरुवात करूयात फोनने. आपल्याला शीला यांचा फोन येतोय पुण्यावरनं. शीला, आपला प्रश्न विचारा. हो सर, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 19/10/1985, गुरुवारची रात्र आणि शुक्रवारची सकाळ. बरोबर. हो, 19/10/1985 म्हटलं ना तुम्ही? हो हो. वारात गडबड होती तुमच्या काहीतरी. 19/10/1985 ला शनिवार आलाय. हो हो, बरोबर आहे, बरोबर. तुम्ही आता गुरुवारची रात्र आणि शुक्रवार पहाट असं काहीतरी म्हटलं. हो हो हो, चुकलं का? बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. काय बरोबर, माझं का तुमचं? रात्री 12 नंतर आपण 20 तारीख धरतो ना. मग मी धरू किती? 19 धरू का 20? 20 धरा. तुम्ही 19 सांगितली मला आधी. ठीक आहे, रात्री 1:31. बर बर बर. रविवार रविवार लागला होता? रविवार नाही सर, शनिवार लागेल. मग तुमचं काहीतरी चुकतंय. 19 तारखेला शनिवार आहे, 20 तारखेला रविवार आहे. तुम्ही आधी तारीख फिक्स सांगा मला. बरं, 19 आहे सर, 19 लिहितोय आम्ही. तुम्ही आधी बर, तुम्ही म्हणजे 18 तारखेच्या रात्री म्हणून 19 तारीख. सर बर, जाऊ द्या आता मला रास सांगा त्याची काय. त्याची योगेश्वर नाव दिलंय, मूळ नाव. हा, धनुरास आणि धनुरास आणि मूळ नक्षत्र आहे ना. तर ते तुम्ही, मी ते तुमचं आनंदी वास्तू कॅलेंडर बघितलं ना, तर त्याच्यात तुम्ही ऑक्टोबर महिन्यापासून काहीतरी शनी ग्रह साडेसाती चालू होती. अगदी बरोबर आहे, शनी महाराजांची साडेसाती चालू होती धनुराशीला. त्याच्याविषयी मी जरा आशंका आहे. आता सध्या तो जॉबला लागलाय, पण त्याच्या मनासारखा जॉब नाहीये. जॉब चेंजेस होण्याची शक्यता आहे. आता त्याला साडेसाती चालू होतीये. मूळ नक्षत्राची शांती केलेली आहे का त्याची? हो हो, सगळं केलेलं आहे. बरं बरं, लग्न नाही ना झालं अजून? टीव्हीचा आवाज बारीक करा की. हा, बर बर. आता 2014 जी साडेसाती लागते नोव्हेंबर मध्ये, ती 2023 तुम्ही ना टीव्हीचा आवाज कमी करत जा, म्हणजे काय होतं वेळ जात नाही. 2023 पर्यंत ती साडेसाती राहणार आहे धनुराशीची.
त्याच्यामुळे साडेसातीमध्ये काय होतं की जॉब सारखे चेंजेस होतात, त्यामुळे कदाचित त्या जॉब्समध्ये चेंजेस होण्याची शक्यता आहे. मनासारखा असा जॉब आता मिळणार नाही, 2023 पर्यंत ही स्थिती राहणार आहे. परंतु साडेसाती त्याची प्रगती मात्र होत राहील. मूळ नक्षत्राची शांती केलेली आहे. विवाहापूर्वी एकदा पुन्हा एकदा मात्र मूळ नक्षत्राची शांती करून घ्या. विवाहानंतर सपत्निक पुन्हा एकदा त्याची मूळ नक्षत्राची शांती करून घ्या. साडेसातीमध्ये त्याला युरिन इन्फेक्शन, डाव्या पायाची दुखणी, हार्मोन्सशी संबंधित काही त्रास होण्याची शक्यता आहे. विवाह झाल्यानंतर मात्र त्याचा भाग्योदय अतिशय उत्तम प्रकारे होईल. आणि त्याला मनासारखा जॉब मात्र जो मिळणार आहे तो साधारणपणे 2014 नंतर, कारण शनीची साडेसाती लागल्यानंतर काही गोष्टी चांगल्याही घडणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये सातत्य राहणार नाही आहे, त्यामुळे तो जॉब चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझं आनंदी साडेसाती नावाचं एक पुस्तक आहे, त्यात पान 43 वर एकूण 26 उपाय आहेत. त्या 26 मधले किमान 10-15 तरी साडेसातीबाबतचे उपाय आपण जर केले तर आपल्याला त्याचा चांगला अनुभव येईल. याशिवाय तुम्ही माझं कॅलेंडर नियमित वाचताय, आनंदी वास्तूसह बाकीची पुस्तकंही तुमच्याकडे आहेत, निश्चितच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि आनंददायी बदल होईल. कार्यक्रमही तुम्ही पाहताय, धन्यवाद. नक्कीच सर, आपण मागच्या बरेच आठवड्यांत शुभांक, पैसे ठेवण्याचे पर्स आणि भाग्यांक याच्याबद्दल बोलत होतो. ते पूर्ण भाग्यांक झालेत, पण पुन्हा एक छोटासा तुम्ही रिव्हिजन किंवा आढावा देऊ शकता तर प्लीज. काय झालं शिल्पा, की आपण हे भाग्यांक आणि पर्स जसं पाहतोय तसं बऱ्याच लोकांनी 1 रुपयाच्या नोटा शोधायला सुरुवात केली. आता 1 रुपयाच्या नोटा फार सहजासहजी मिळत नाही, काही ठिकाणी फार जीर्ण मिळत आहेत. तर बऱ्याच लोकांचे असे मेल्स आले किंवा फोन आले आमच्या ऑफिसमध्ये की तुम्ही आम्हाला आणखीन ते सोपं करून सांगा. त्यामुळे ज्या मंडळींनी हे ऐकू शकलेले नाही आहेत पूर्वी, तर त्या मंडळींसाठी पुन्हा आपण याचा आढावा घेतोय. याशिवाय आपण थोडासा बदल पण करतोय, की ज्या सोप्या पद्धतीने बदल करतोय की जे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तो बदल मी तुम्हाला सांगतो. लाल रंग भाग्यांक 1. आता भाग्यांक कसा काढायचा हे सगळ्यांना माहिती आहे ना, संपूर्ण जन्मतारखेची बेरीज, जो एकांक येईल तो भाग्यांक. 10, 2, 73 टोटल आली 23, 3, 2, 5 5 आला भाग्यांक. अशा पद्धतीने जो येतो तो भाग्यांक, ठीक आहे. तर ज्याचा भाग्यांक 1 येतो अशा मंडळींनी नीट ऐका, लाल रंगाच्या पर्समध्ये 100 रुपयाची 1 व 20 रुपयाची 1 नोट आणि 1 रुपयाच्या 7 नोटा. आता इथं मात्र थोडंसं मला तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागेल भाग्यांक 1च्या बाबतीत, कारण इथं आपल्याला पर्याय नाही सापडला तिथे काही. त्यामुळं लाल रंगाच्या पर्समध्ये 100 रुपयाची 1, 20 रुपयाची 1 नोट आणि 7 रुपयाची 1 नोट अशा पद्धतीने नारंगी रंगाच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवायच्यात. त्याबरोबर तांब्याचं 1 नाणंसुद्धा तुम्ही ठेवायचे. भाग्यांक 2च्या मंडळींनी पांढऱ्या रंगाच्या पर्समध्ये 20 रुपयाची 1 नोट. बघा आता मी ते बाकीचे सगळे काढून टाकलं, आता सोपं करून दिलं तुम्हाला. पांढऱ्या रंगाच्या पर्समध्ये 20 रुपयाची 1 नोट चांदीच्या तारेत गुंडाळून ठेवायची आणि त्याबरोबर 1 चांदीचं नाणं ठेवायचं. लक्षात येत आहे? भाग्यांक 1, 100 रुपयाची 1, 20 रुपयाची 1 आणि 7 रुपयाची 1 हे भाग्यांक 1 साठी. भाग्यांक 2 पांढऱ्या रंगाच्या पर्समध्ये 1 रुपयाच्या 7 नोट. भाग्यांक 2 मध्ये पांढऱ्या रंगाच्या पर्समध्ये 20 रुपयाची 1 नोट चांदीच्या तारेत गुंडाळून त्याबरोबर चांदीचं 1 नाणं ठेवायचं. भाग्यांक 3 पिवळ्या रंगाच्या किंवा मेहंदी रंगाच्या पर्समध्ये 10 रुपयाच्या 3 नोटा. नीट लक्षात घ्या, पिवळ्या किंवा मेहंदी रंगाच्या पर्समध्ये 10 रुपयाच्या 3 नोटा पिवळ्या कागदात गुंडाळून ठेवायच्यात. सोबत 1 सोन्याचा त्रिकोणी पत्रा कापून ठेवायचा, ठीक आहे. भाग्यांक 4 भुरकट रंगाच्या पर्समध्ये 20 रुपयाच्या 2 नोटा. भुरकट रंगाच्या पर्समध्ये 20 रुपयाच्या 2 नोटा चंदनाचं अत्तर लावून ठेवायच्यात. भाग्यांक 5 हिरव्या रंगाच्या पर्समध्ये 10 रुपयाच्या 5 नोटा हिरव्या रंगाच्या कागदात गुंडाळून ठेवायच्या आणि त्याबरोबर एखादं बेलाचं पान ठेवायचं. बेलाचं पान जर नेहमी सुकत असेल तर चांदीचं बेलाचं पान मिळतं सोनाराकडं, ते तुम्ही ठेवलं तरी चालेल. भाग्यांक 6 चमकदार पांढऱ्या रंगाच्या पर्समध्ये 500 रुपयाची 1